महापौर निवासाजवळची पार्क क्लबची जागाही बाळासाहेबांच्या स्मारकासाठी घेण्याची शक्यता आहे. 2001 मध्येच क्लबचा भाडेकरार संपल्यानं हस्तांतरण करणं सोपं होणार असल्याचं समजतंय. 2704 चौरस मीटर जागेवर हा पार्क क्लब आहे. पार्क क्लब हेरिटेज स्ट्रक्चर नसल्यानं तिथं बांधकाम करणं शक्य होणार आहे. महापौर निवासस्थानाला हेरिटेज दर्जा असून तिथं बांधकाम शक्य नाहीये, परंतु महापौर निवासस्थानही स्मारकाचाच एक भाग असेल. पुतळा व इतर बांधकामासाठी पार्क क्लबची जागा उपयोगी पडेल. स्मारक भव्य दिव्य करण्यासाठी पार्क क्लबच्या जागेचा चांगला उपयोग करता येणार आहे. पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, आता पार्क क्लबची जागाही घेण्याचा विचार सुरू आहे, काय अधिक माहिती आहे? महापौर निवासस्थानाला लागूनच ही पार्क क्लबची जागा आहे आणि याचा जो भाडेकरार जो आहे तो 2001 साली संपलेला आहे. जवळपास 40-50 वर्ष त्या ठिकाणी पार्क क्लब या ठिकाणी होता मुंबई महापालिकेच्या जागेवर, आणि ही जागा जी आहे ती आरजी आहे, त्यामुळं मनोरंजन मैदानासाठी राखीव असल्यामुळं ही जागा घेणं तसे सोपे असणार आहे. आणि महापौर निवासस्थानालाच लागून ही जागा आहे. जवळपास 2704 चौरस मीटर ही जागा आहे. महापौर निवासस्थान हे 12,000 चौरस मीटर जागेत विस्तारलेलं आहे आणि तेवढ्याच प्रमाणे महापौर निवासस्थान हे हेरिटेज स्ट्रक्चर असल्यामुळं त्या ठिकाणी बांधकाम करणं शक्य होणार नाही आहे. परंतु पार्क क्लबच्या जागेमध्ये बांधकाम करणं शक्य होणार आहे, कारण त्या ठिकाणी हेरिटेज स्ट्रक्चर जे आहे ते नाही आहे. जे जुनं बांधकाम आहे ते पाडून नव्याने त्या ठिकाणी बांधकाम करणं करता येणं शक्य होणार आहे. त्यामुळे जर बाळासाहेबांचा भव्य दिवस जर पुतळा उभा करायचा असेल किंवा इतर ज्या गोष्टी जर बांधकाम करायच्या असतील तर त्या ठिकाणी ही जागा जी आहे ती अत्यंत उपयोगी ठरणार आहे. परंतु जे महापौरांचं निवासस्थान आहे त्याला कुठेही हात लावता येणार नाही. महापौरांचं निवासस्थान हे देखील याचं स्मारकाचाच एक भाग असेल आणि सर्वजण म्हणतायत की महापौर निवासस्थान ही कमी जागेत आहे, त्यामुळं अधिकची जागा जी आहे ती कुठून आणायची, तर अधिकची जागा जी आहे ती शेजारची जी पार्क क्लबची जागा आहे तीच आणायची आहे. पार्क क्लबचे जे सध्या संपलेले जे भाडेकरार आहे त्यामुळं महापालिकेला केवळ या ठिकाणी सत्ता महापालिकेत शिवसेना भाजपचीच असल्यामुळं शिवसेना तसं करणं अत्यंत सोपं जाणार आहे की ही पार्क क्लबची जी जागा आहे ती स्मारकासाठी घेणं. नक्की कृष्णा, जर पार्क क्लबची जागा घेण्यात येणार आहे तर महापौर निवासस्थानाचं नेमकं काय होणार आहे? महापौर निवासस्थान तिथं कायम राहणार आहे का? महापौर निवासस्थान कायम राहणार नाही आहे, तो जो फक्त स्मारकाचा एक भाग असणार आहे. स्मारक त्या ठिकाणी स्मारकाचा एक भाग असेल, परंतु महापौर निवासस्थान म्हणून ते ओळखलं जाणार नाही, तर बाळासाहेब ठाकरेंचं स्मारकच म्हणून ते संपूर्ण परिसर ओळखला जाईल. कारण ही जागा जी आहे ती महापौर निवासस्थानाला लागून आहे, त्यामुळं जी मध्ये घालण्यात आलेली जी भिंत आहे ती पाडून त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक एकत्र ही जागा दोन्ही प्लॉट जे आहे ते एकत्र केले जातील. जे महापौर निवासस्थान सध्या आहे त्या ठिकाणी केवळ बाळासाहेबांचे तैलचित्र आणि त्यांचा कार्टूनचा जो इतिहास आहे त्या संदर्भातला ते त्या ठिकाणी रेकॉर्डला जाईल, किंवा वेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं हेरिटेज स्ट्रक्चरला धोका न पोहोचवता स्मारकामध्ये कशा पद्धतीनं रूपांतर होईल हे पाहिले जाईल. परंतु नव्यानं ज्यावेळी बांधकाम करायचं झालं नव्यानं पद्धतीने काही आयडियाज असतील, बाळासाहेबांचा पुतळा असेल, कारण स्मारक म्हटल्यावर बाळासाहेबांचा भव्य दिव्य पुतळा असणं गरजेचं आहे. त्यासाठी सध्याच्या महापौर निवासस्थानाच्या जागेमध्ये तो पुतळा जो आहे तो उभा करणं शक्य नाही, कारण तो हेरिटेज स्ट्रक्चर असल्यामुळं ह्या मर्यादा आहेत. परंतु या ठिकाणी हेरिटेज स्ट्रक्चरचा काही बंधन असणार नाही पार्क क्लबच्या जागेमध्ये, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम जे आहे ते करता येणं शक्य होणार आहे. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.